नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल माझं नाव आहे उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या बुधवारी सुकिर्त जी या चॅनलवरती आणि दर आठवड्याच्या शुक्रवारी उर्मिला निंबाळकर या चॅनलवरती आठवड्यातून दोनदा तुमच्या भेटीला येत असते त्याच्यामुळे दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर चित्रांबरोबर शेअर करा आणि शंभर टक्के लाईक करा आता आपण सुरुवात करूयात दोन हजार तेवीसची छान सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये अतिशय जोरात घाईची शू आल्यानंतर ज्या पद्धतीनं पटापट बडबड पड़ करून पटकन संपून आपण पड़ घरी पळत असतो त्या बाथरूममध्ये पळत असतो त्या पद्धतीनं पटापट तुमच्याबरोबर मी हेअर मेकअप आणि स्किन केअर पड़ म्हणजेच ओवरऑल ब्युटी सिक्रेट्स टिप्स म्हणूयात हॅक्स म्हणूयात तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याच्यामुळे सुरुवात करूयात हॅपी न्यू इयर आधीच पहिल्यांदाच साडी नंबर वन सगळ्यात महत्त्वाचं आपण मेकअप जेव्हा करतो तेव्हा दोन वेगवेगळ्या ब्रँडचे डिफरंट मस्काराज यूज करा ट्रस्ट मी तुम्हाला फेक आय सुद्धा लावण्याची गरज पडणार नाही मला खूप लोक जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात पाहतात तेव्हा त्यांच्या लक्षात ते येतं की माझे डोळे चक्क टकलू आहेत कारण पापड्याच नाही आहेत मला तरीसुद्धा माझ्या पापड्या अतिशय लांब आणि सुंदर दिसत आज दिसत नसतील कारण मी आज एकाच ब्रँडचा मस्कारा यूज केला आहे दोन वेगवेगळे करण्याची कारणं अशी काही मस्कारा हे पातळ असतात आणि काही मस्कारा जो असतो तो घट्ट असतो इतका घट्ट ड्राय झालेला की त्यांनी आपल्याला एक्सपायर्ड विकलाय की काय असं वाटावं पण दोन्ही फॉर्म्युला जेव्हा लॅशेसवरती पापड्यांवर येतात तेव्हा अतिशय सुंदर लुक तयार होतं दुसरं कारण म्हणजे त्याची कांडी प्रत्येक मस्काराची कांडी वेगळी असते जितकी कांडी बारीक पातळ वॉन्ट तितका लेंथ पापण्यांची वाढते जितकी वॉन्ट किंवा मस्कराची कांडी ही जाडसर गोल फुगलेली तितका तो मस्त वॉल्यूम देतो पापण्यांना म्हणूनच दोन वेगवेगळ्या ब्रँडचे वॉटरप्रूफ घ्या वॉटर रेजिस्टंट घ्या आधी वॉटर रेजिस्टंट लावा त्याच्यावरती वॉटरप्रूफ लावा असं काही केलं तरी चाललं पण दोन वेगळ्या ब्रँडचे मस्कारा ट्राय करून बघा आणि मस्कराचा तुमचा गेमच आहे बदलून जाईल <laughs> नंबर दोन जर तुमचे डोळे छोटे असतील ओके माझ्यासारखे आल्मंडाईस वगैरे असतील म्हणजे खूप कमी लकी लोक असं असं बेंगॉली ब्युटिफुल बिग आईज वगैरे ज्यांचे असतात त्यांनाच फक्त हे जे आयशाडोचे वेगवेगळे वेग कटिंग्स वगैरे सुंदर दिसतात ट्रस्ट मी तुम्हाला सतत वेगवेगळे वेग वेग बाजारात आलेले सोशल मीडियावरचे मेकअपचे वेगवेगळे वेग ट्रेंड्स वापरण्याची गरज नाही ते आपल्याला उत्तम दिसतीलच असं नाही मग आपल्याला काय उत्तम दिसतं ज्यांचे डोळे छोटे आहेत त्यांनी सिंगल शॅडो वापरायला सुरुवात करा त्यांना खूप फरक पडतो त्यांना काय होतं डोळे मोठे दिसतात आय शॅडो पण वाचते खूप कटिंग बिटिंग करण्यात वेळही जात नाही आणि सिंगल आय शॅडो स्पेशली ज्याच्यामध्ये थोडंसं शिमर असेल तर ते लाईटअप करतं तो एरिया मोठा ब्राईट करतं म्हणजे उदाहरणार्थ मॅक्सचं वुड विंट असेल अँबर गोल्ड असेल शार्ल टिलबरीचं एकदम बारीक बारीक शिमर पार्टिकल असलेला असा कोणताही छानसा एकच सिंगल आय आषाढ तुम्ही लावा पापण्यांच्या डोळ्यांच्या इथे आणि अप्रतिम मोठे आयुष दिसायला लागते <coughs> नंबर तीन जर तुमचं वय तीस आणि तीसच्या पुढे असेल तर तुम्ही शंभर टक्के हायड्रेटिंग फाउंडेशनच वापरायला हवं त्याचं कारण असं उगाचच बाहेर चालू आहे म्हणून मॅट फिनिश फाउंडेशन एक्स्ट्रा कवरेज फाउंडेशन हेवी फाउंडेशन जर तुम्ही वापरले तर तुमच्या चेहऱ्यावरचा मेकअप हा हेवी केकी ॲक्च्युअल मेकअप केल्यासारखा आणि पावडरी दिसणारं म्हणून तुम्ही हायड्रेटिंग फाउंडेशनच वापरायला पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महागाच्या फाउंडेशन्समध्ये चं स्किन ग्लोचं फाउंडेशन खूप हायड्रेटिंग आहे बॉबी ब्राऊनचे वॉटर बेस्ड हायड्रेटिंग फाउंडेशन्स आहेत लाईट वेट आहेत के ब्युटीचं पण हायड्रेटिंग फाउंडेशन आहे पण तुम्ही मॅट फिनिश हाय कवरेज सगळे वापरतात म्हणून अशा पद्धतीचं फाउंडेशन करायला गेलं तर तुमच्या फाईन लाईन्स रिंकल्समध्ये ते बसून राहणार आणि मी म्हटलं तसं तुम्ही मेकअप केल्यानं उलट जास्त एजड दिसायला लागणार त्याच्यामुळे आपण तिशीकडे जात असू आपली ड्राय स्किन असेल आणि आपण तीसच्या पलीकडे असू तर आपण हायड्रेटिंग फाउंडेशन वापरायचं <laughs> नंबर चार दरवेळी तुम्ही वेगवेगळ्या दोन ब्रँडचे वेगवेगळे फाउंडेशन्स वापरले तरी चालेल त्याचं कारण असं प्रत्येक आतापर्यंतची मोठी सेलिब्रिटी मी जी जी पाहिली आहे ते सगळ्या जणांचं राईट आपल्या त्वचेचा शेड कधी कधी सापडणं मुश्किल होतं म्हणूनच तुमचा जो राईट शेड तुम्हाला सापडलेला आहे आणि तुम्ही जे नवीन घेतलेलं फाउंडेशन आहे त्याची शेड बऱ्यापैकी तुम्हाला मॅच होणारीच जरी असली तरीही दोन वेगवेगळ्या ब्रँडचे फाउंडेशनच्या शेड्स एकत्र केल्यानं तुमचा उत्तम करेक्ट शेड तुम्हाला मिळू शकतो आणि त्याच्यात काहीच वाईट नाही उलट त्याचा फायदाच होतो त्यानं प्रचंड कवरेज मिळतं दोन वेगवेगळे ब्रँड्स वेगवेगळ्या पद्धतीचे केमिकल्स वापरून वेगवेगळे फॉर्म्युलाज बनवत असतात ते दोन फॉर्म्युला एकत्र आल्यामुळे ॲक्च्युली मेकअप लाँग लास्टिंग राहतो <coughs> नंबर पाच मेकअप वाइब्स निरुपयोगी असतात त्याचं कारण असं मेकअप बनतो दोन गोष्टींपासून एक म्हणजे त्याचा बेस म्हणजे पावडर बेस्ड मेकअप क्रीम बेस्ड मेकअप किंवा ऑइल बेस्ड मेकअप त्याचा बेस असतो आणि दुसरं म्हणजे मेकअप म्हणजे रंग रंगभूमीवरती नट रंग चढवतो मेकअप लावतो म्हणूनच मेकअप वाईप्सनं रंग निघतो पण ॲक्च्युली त्याच्यामधलं जे चिकट तेलकट ऑइल किंवा क्रीम किंवा पावडर असतं ते जसं तसं त्वचेवरती असतात त्याच्यामुळे अशा टिश्यू पेपरसारख्या ओले त्याचे जे वाईप्स असतात त्यांना इकडून तिकडे फक्त मेकअप सरकला जातो पण कधीच त्वचेतून पूर्णपणे छिद्रातून मेकअप बाहेर पडत नाही आणि म्हणूनच झोपताना मेकअप संपूर्ण बाहेर काढणं गरजेचं असतं त्यासाठी मग तुम्ही ऑइली ऑइल बेस्ड क्लिन्झर वापरा किंवा तुम्ही मायसलर वॉटर वापरा तुम्ही काही करा त्याच्यानंतरचं स्ट्रॉंग फेसवॉश वापरलं तरी चालेल पण मेकअप वाईप्स वापरायचे नाही नंबर सहा आता आपण स्किन केअरच्या टिप्सकडे वळूयात स्किन केअरमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं चेहरा स्वच्छ धुणे फेसवॉशनं किंवा क्लिन्झरनं कधीही क्लिन्झर किंवा फेस वॉश हा जेंटलच विकत घ्यायचा आणि जेंटलच वापरायचा जरी तुमची स्किन थोडीशी ॲक्ने प्रोन असली तरी सुद्धा इव्हेन्च्युअली सुरुवातीच्या काळात तुम्ही ॲक्ने प्रोन स्किनचा स्ट्रॉंग फेसवॉश वापरा पण त्याच्यानंतर हळूहळू रोजच्या आयुष्यामध्ये मात्र तुम्ही जेंटल फेसवॉश वापरायला हवा तो पण कसा जसं आपण मास्क लावतो त्या पद्धतीनं चेहऱ्यावरती तीस सेकंद फेसवॉश जसाचा तसा ठेवायचा आणि मग आपल्या बोटांनी सर्क्युलर मोशनमध्ये म्हणजे गोलाकार अशा पद्धतीनं जणू काही त्वचेमध्ये मुरवतोय की काय अशा पद्धतीनं ओल्या त्वचेवरती चेहऱ्यावरती फिरवत फिरवत सगळीकडे स्वच्छ करायचा आणि तीस सेकंद फेसवॉश आपल्या चेहऱ्यावरती असायलाच हवा आणि मग तो धुऊन टाकायचा ट्रस्ट मी जेंटल फेस वॉश सुद्धा खूप स्ट्रॉंग पद्धतीनं सगळं स्वच्छ होऊन जाईल नंबर सात अजिबात ब्युटी ट्रेंड्स फॉलो करायलाच पाहिजेत असं नाही आणि त्याच्यामधला सगळ्यात माझ्या न आवडीचा ब्युटी ट्रेंड म्हणजे खसा खसा घासून काढणारे एक्सफोलिएटर किंवा स्क्रब्स म्हणजे जणू काही आता मोरी घासायची अशा पद्धतीनं स्ट्रॉंग स्क्रब्स विकत घेतले जातात केमिकल पिल्स लावले जातात आणि ते घरामध्ये लावले जातात कुणाच्याही सुपरविजनच्या अंडर न करता आणि रोज स्क्रब लावणाऱ्या मुली बघितल्यात मी ओ माय गॉड जर तुम्ही रोज स्क्रब लावायला लागलात जरी तुम्हाला किती पिंपल्स येत असले तरीसुद्धा अशा पद्धतीनं खसा खसा घासून त्वचा साफ होत नाही उलट ती जखमी होते त्याच्यामधलं जे नॅचरल ऑइल असतं ते पण तुम्ही स्ट्रिप आऊट करून टाकताय आणि ते नॅचरल ऑइल प्रोड्यूसच करत नाही उलट अति 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 ऑइल प्रोड्यूस करायला सुरुवात करते आणि आड़ मग ते आणि तेलकट होतं आणि पिंपल्स येतात आणि मग अशा पद्धतीनं त्याचं ते न संपणार चक्रव्यूहामध्ये तुम्ही अडकता म्हणून काय करायचं अजिबात ट्रेंड फॉलो करायला जायचं नाही खरं तर स्क्रब किंवा एक्सफोलिएटर हा आठवड्यातून फक्त दोनदाच वापरायचा असतो जरी तो स्ट्रॉंग असला तरी डेड सेल्स घालवायचे आणि तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल माझ्यासारखी किंवा आता थंडी चालू असेल माझ्यासारखे किंवा तुमची थोडी मच्योर स्किन असेल तुम्ही तिशेच्या पुढे असाल तर कंपल्सरी तुम आठवड्यातून फक्त एकदा स्क्रब वापरायचा नंबर आठ पावडर चेहऱ्याला लावायचे नाही अजिबात लावायचे नाही टॅल्कम पावडर वगैरे अजिबात लावायचे नाही त्यांना चेहरा ड्राय होतो डल होतो आणि इव्हेंच्युअली तुम्हाला सुद्धा येतं म्हणजेच काय इतका डल ड्राय पाणी नसलेल्या त्वचेमध्ये शेवटी हळूहळू काळेपणा वाढायला लागतो ला आणि म्हणूनच खेडेगावापासून अगदी शहरापर्यंत मी बघितलेलं आहे सगळ्या पिढ्यांमध्ये मी बघितलेलं आहे सगळ्यांना पावडर लावायचं असतं तेही दुर्दैवानं गोरं होण्यासाठी असं काही करायचं नाही जर पावडर लावायची तर फक्त कॉम्पॅक्ट पावडर लावायची आणि ती मेकअप गटात येते मग तुम्ही स्किन केअरचं काय करू शकता तर आधी फेसवॉश म्हणजे क्लिन्झर त्याच्यानंतर मॉइश्चरायझर आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन आणि लास्ट स्टेज स्किन केअरची सनस्क्रीन असते जर तुम्ही पावडर लावली तर ते येतं मेकअपच्या गटामध्ये आणि ती सुद्धा लावायची कॉम्पॅक्ट पावडर किंवा ड्राय फाउंडेशन पावडर हो. नंबर नऊ ट्रीट युअर फेस नेक चेस्ट एरिया ॲज वन म्हणजे काय तर तुमचा चेहरा तुमचा गळ्याचा भाग आणि तुमचा छातीचा भाग ज्याला डेकलेटॉ वगैरे अशी पण खूप फॅन्सी नावं आहेत पण तरीसुद्धा थोडक्यात काय तर छातीचा एरिया जिथे तुमचे ब्रेस सुरू होतात बास्लाईन सुरू होते त्याचा आधीचा हा सगळा इथला असा छान हा एरिया गळ्याचा एरिया आणि चेहरा हे सगळं एक म्हणून कन्सिडर करायचं म्हणजे काय जी जी महागायची सिरम्स नाईट क्रीम डे क्रीम जे जे तुम्हाला जे चेहऱ्यावरती लावायचं आहे ते फक्त इथेच नाही लावायचं नाहीतर एजिंगचं सायन्स म्हणजे तुम्ही जे सगळे रिंकल्स ड्रायनेस स्पॉट्स वगैरे यायला लागतात तुमचं वय वाढतंय हे असं दिसायला लागतं ही सगळी चिन्ह सुरू होतात छातीपासून छातीला सगळ्यात जास्त रिंकल्स आणि लाईन्स यायला लागतात त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना आजकाल टेक्नॉलॉजीमुळे आपण मोबाईल पकडतो त्यामुळे आपल्याला टेक लाईन्स आहे लाइन्स म्हणजे अशा या आडव्या लाईन्स असतात जे आधीच्या पिढ्यांना नाही आहेत तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर या टेक लाइन्स खूप स्ट्रॉंग लवकर यायला सुरुवात होते कारण आपण सगळे असे असतो आणि चेहरा हे सगळं हायड्रेटेड मॉइश्चराईज ठेवायचं आहे आणि एजिंग थोडं लांबवायचं आणि नैसर्गिकरित्या एज व्हायचंय ना तर ह्या सगळ्याला एक म्हणून ट्रीट करा सगळं इकडे 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 सगळीकडे लावा नंबर दहा वाफ घ्यायचे रात्री घ्या बर्फ आहे सकाळी चोळा त्याचं कारण असं जेव्हा तुम्ही चेहऱ्याला वाफ घेता तेव्हा तुमची छिद्र जे सतत ओपनच असतात थोडीशी मोठी होतात आणि जेव्हा रंध्र इतकी मोठी होतात तेव्हा तुम्ही जे जे काही छान छान रेटिनॉल क्रीम असेल हेवी मॉइश्चरायझर असेल फेस ऑइल असेल नाईट क्रीम असेल पटकन छान ऍब्झॉर्ब होतं आणि मस्त प्यायलं जातं आणि रात्रभर तुम्ही छान शांत अंधारामध्ये असता सन डॅमेज होत नाही आणि झोपून उठल्यानंतर अतिशय तुकतुकीत सुंदर त्वचा झालेली असते पण तेच तुम्ही सकाळी बाहेर पडताना जेव्हा ऊन तळपत ऊन सूर्य वगैरे असतो आणि तेव्हा तुम्ही वाफ ऑलरेडी टेम्परेचर स्किनचं वाढलेलं असतं कारण गरम पाण्यानं आंघोळ करतो परत उन्हामध्ये जातो आणि त्याच्यामुळे खूप लवकर पिगमेंटेशन वांग येणे सन डॅमेज होतो म्हणून जर तुम्हाला सकाळी लावायचंच काही असेल तर बर्फ लावा बर्फाना छिद्र थोडीशी छोटी होतात इक्वल स्किन होते आणि बर्फ चोळल्यानं त्याच्यावरती मेकअपही खूप छान बसतो स्किन केअर सनस्क्रीन सगळं फार उत्तम बसतं नंबर अकरा सनस्क्रीन युज करायचं च त्याचं कारण असं स्किन डॅमेज होते लवकर एजिंग होतं ड्रायनेस डलनेस डार्क स्पॉट्स पिगमेंटेशन वान मी अशी मोठीच्या मोठी यादी तुम्हाला सांगू शकते जर तुम्ही सनस्क्रीन नाही वापरलं तर खूप लोक सनस्क्रीन वापरत नाहीत त्याचं कारण असं त्यांना असं वाटतं त्यांना पिंपल येतील आणि चेहरा खूप जास्त तेलकट होईल स्पेशली ॲक्ने प्रोन स्किनला तर तुम्ही जेल बेस्ड सनस्क्रीन वापरा मिनरल सनस्क्रीन वापरा ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरा पण वापराचं त्याचं कारण असं सनस्क्रीन तुम्हाला प्रिव्हेंट करणार आहे एजिंगपासून नंतर तुम्ही मला थँक्यू म्हणाल खूप लोक आणि एक कारण आहे म्हणूनच सनस्क्रीन लावत नाही ते म्हणजे मेकअप त्याच्यावरती बसत नाही मी त्याच्यातली एक होते तर त्याचं कारण असं तुम्ही किमान अर्धा तास आधी सनस्क्रीन लावून बसवलं पाहिजे जर जा, स्पेशली तुमचं ड्राय बेस्ड मॅट बेस्ड असं सनस्क्रीन नसेल तर कारण त्याच्यावरून स्लिप होतो मेकअप फाउंडेशन चिकट त्याच्यावरती बसत नाही मग काय करायचं सनस्क्रीन आधीच लावून ठेवायचं किमान पंधरा ते वीस मिनिटं जाऊ द्यायची आणि मग मेकअप करायचा आणि जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर सनस्क्रीन पंधरा ते वीस मिनिटं आधी लावलं पाहिजे आणि जर तुम्हाला कंटिन्युअसली उन्हामध्ये काम करायचं असेल तर किमान तीन तासांनी तरी सनस्क्रीन रिअप्लाय करायलाच हवं नंबर बारा आतापर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर अजून थोडंसं कंटिन्यू करा कारण शेवटाला तुम्हाला काही हेअर सिक्रेट सुद्धा मला तुमच्यावर शेअर करायचे आहेत या तेवीस ब्युटी टिप्स कम सिक्रेट्स बरोबर म्हणूनच पुढचं सिक्रेट किंवा पुढची टिप आपण म्हणूयात डू नॉट टच युअर ॲक्ने पिंपल ब्लॅक हेड व्हाईट हेड मी तुम्हाला सांगते तुम्ही एक्सपर्ट जरी असाल तरीसुद्धा तुम्ही घरामध्ये अजिबात पिंपल पिंपल फोडायला जाऊ नका त्यानं काय होतं त्यानं ब्रुस म्हणजे चक्क जखम होते आणि जखमेनं डाग होतात आणि डाग न होता चक्क खड्डा सुद्धा पडू शकतो तुम्ही एक वेळ डागाला छान म्हणाल इतका मोठाचा मोठा खड्डा मोठा पिंपल किंवा ॲकने फोडण्यानं येतो आणि असे हे खड्डे घालवण्यासाठी खूप खूप मेहनत करावी लागते तुम्ही कड़े जरी गेलात तरी सुद्धा वेगवेगळ्या मशीन्स लेझरनं सुद्धा कंप्लीट ते भरून येत नाही डाकसुद्धा जायला खूप वेळ जातो म्हणून काय करायचं चक्क त्याला सहन करायचं त्याच्यावरती ऑइनमेंट लावा ॲक्ने ट्रीटमेंट स्पॉट ट्रीटमेंट वेगवेगळ्या पिंपलचे पॅचेस ऍक्च्युली मी प्रोन स्किनवरती वेगळा व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक पण मी देते ते सगळं तुम्ही करा पण खूप कंट्रोल करा नाहीतर ते मल्टिप्लाय होतात सगळीकडे त्याचा प्रादुर्भाव होतो ते वाढत जातात त्यांना डाग बीक पडतो खड्डा पडतो सगळ्या वाईट गोष्टी होतात त्याच्यामुळे कंट्रोल करायचं लोक आजकाल सुदिंगचे व्हिडिओज वगैरे म्हणून ते पिंपल पॉपिंगचे वगैरे व्हिडिओज बघतात आणि तसंच काहीतरी करायला जातात आय नो ते कंट्रोल करायला अवघडे पण कंट्रोल करायचं नंबर तेरा ऑइली स्किन प्रोन स्किन सेन्सिटिव्ह स्किन कॉम्बिनेशन स्किन तुमचं कुठचंही स्किन टाईप असू दे मोठ्या गैरसमज या लोकांना वाटतं मॉइश्चरायझर लावायचं नाही कारण आपली त्वचा ऑलरेडी तेलकट आहे हे खरं नाही तुमची त्वचा कितीही तेलकट असू दे मॉइश्चरायझर इज द मस्ट आता मॉश्चरायझर आणि हायड्रेटर किंवा हायड्रेशन याच्यामध्ये फरक आहे तुम्ही अशा पद्धतीचा मॉश्चरायझर निवडा की ज्याच्यामध्ये ऑइल कमी आहे आणि तो पिंपल्स किंवा ॲकने आणणार नाही पण तुम्हाला हायड्रेशन देईल मग तुम्ही काय करू शकता तुम्ही रात्रीच्या वेळेला मॉइश्चरायझर लावू शकता दिवसा तुम्ही डायरेक्ट सनस्क्रीन लावू शकता जर तुमची खूपच तेलकट त्वचा असेल तर पण मी तुम्हाला सांगते तुमची त्वचा तेलकट आहे म्हणून जर तुम्ही मॉश्चरायझर टाळलं तर तुमची त्वचा जास्तीत जास्त तेल सोडत राहणार कारण की तुम्ही ऑइली स्किन म्हणून मॉइचरायझर लावत नाही त्यामुळे त्याला सतत सतत तेल सोडावं लागणार नंबर चौदा जे काही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतात त्याचे एकावर एक एकावर एक, एक, एक लेअरिंग करायचं नाही नवीन प्रॉडक्ट्स एकाच वेळी पाच पाच लावून त्याचा ट्राय आउट करायचं नाही त्वचेला चिडचिड होते त्वचा जखमी होते इरिटेट होते लाल लाल होते आणि एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह होते बऱ्याचदा त्वचा झडवून सुद्धा जाऊ शकते परमनंट सुद्धा पडू शकतो दुर्दैवानं आजकाल सोशल मीडियावरती सगळेच स्किन एक्सपर्ट झालेले आहेत पण असं करू नका ॲक्च्युअल स्किन स्पेशलिस्टकडे जा डर्मेटोलॉजिस्टकडे जा आणि त्याची बरोबर लेअरिंगची रांग म्हणजे एकानंतर एक काय लावायचं काय नाही लावायचं भरपूर लोक ग्लायकॉलिक ॲसिड जर लावला असेल तर त्याच्यावरती नाही सिनेमाइड त्याच्यावरतीच पुन्हा एकदा मोठं ॲक्टिव्ह इंग्रीडियंट त्याच्यावरतीच विटॅमिन सी असं सगळं थोपतात आणि एकाच वेळी आणि म्हणतात नाही आम्हाला हे विटॅमिन सी सू सी सिरम सूटच नाही झालं वगैरे तर असं काही नाही आहे प्लीज असं काही करू नका हे सगळे एकत्र करून त्याची भेळ करू नका जितकं मिनिमॅलिस्टिक आणि सिंपल तुमचं स्किन केअर रुटीन असतं खरं तर आयुष्याचं कुठचंही रुटीन जे सगळ्यात सिंपल असतात तेच फॉलो केलं जातं <coughs> नंबर पंधरा मॉइश्चरायझर हे नेहमी ओल्या त्वचेवर लावायचं मग टोनर थोडंसं उरलेलं आहे सिरम थोडंसं लावलेलं ला आहे आणि सगळं ओलं आहे त्याच्यावरती लगेचच मॉइश्चरायझर लावायचा म्हणजे चेहरा फेसवॉशनं स्वच्छ धुतलेला आहे आणि टपटप पाणी गळतंय त्याच्यावरतीच लगेचच मॉइश्चरायझर लावला तरी चालेल वरती मॉश्चरायझर लावायचा नाही ड्रायस्किनवरती काय लावायचं जे जे सिरम्स आणि ऍसिड्स असतात ते मात्र पूर्णपणे कोरड्या त्वचेवर लावायचे स्पेशली ऍसिड ॲसिडसारखे वगैरे तर असे हे जे सिरम्स असतात ते बऱ्यापैकी न्यू किंवा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतात आणि ते आपल्या त्वचेवरती त्रास देऊ शकतात किंवा ॲक्च्युली खरं इफेक्ट त्यांचं कमी होतं जेव्हा ते ओल्या त्वचेवर लावलं जातं तेव्हा त्याच्यामुळे ते त्वचा ड्राय असते तेव्हा ॲसिड्स आणि सिरम्स त्वचा ओली असते तेव्हा मॉइश्चरायझर <tell noise> नंबर सोळा स्किन केअरमध्ये हेअर केअरमध्ये आणि मेकअपमध्ये सुद्धा फक्त प्रॉडक्ट महत्वाचं नसून त्याचं ॲप्लिकेशन सुद्धा महत्त्वाचं असतं म्हणूनच दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी जेव्हा जेव्हा मला मुली स्त्रिया बायका कोणीही असे ना कुठच्याही वयोगटातल्या जेव्हा मला प्रॉडक्टची लिंक मागतात तेव्हा मला असं होतं फक्त प्रॉडक्ट महत्वाचं नाही तर ते कसं लावायचं त्याचं ॲप्लिकेशनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला सिंपल गोष्ट सांगते तुम्ही साधा मॉश्चरायझरसुद्धा फेसला मसाज करत करत लावायला सुरुवात करा म्हणजे असं वरच्या बाजूनं आणि छान मी त्याचा वेगळा व्हिडिओ पण करेल फेस मसाज कसा करायचा आणि तुम्हाला फरक जाणवेल की इतकी त्वचा तुकतुकीत होते खऱ्या अर्थानं मॉइश्चरायझर असं स्किनमध्ये होतं आणि अतिशय सुंदर हायड्रेशन होतं म्हणून प्रॉडक्ट बरोबर ऍप्लिकेशन सुद्धा इम्पॉर्टंट आहे <tap> नंबर मेकअप मेकअप विकत घेताना तो तिथे ट्राय करायचा फाउंडेशनची शेड असेल लिपस्टिक असेल मस्कारा असेल अर्धा पाऊंटर्स इकडे तिकडे फिरून यायचं आणि त्या काउंटरला येऊन पुन्हा एकदा चेक करायचं की आपली फाउंडेशनची शेड काळपट किंवा ग्रे म्हणजे करडी वगैरे पडलेली नाहीये ना नसेल पडली तर ती तुमची राईट शेड आहे आणि ती इथे गालावरती चेक करायची अगदी त्याच पद्धतीनं हे मेकअपच्या बाबतीत झालं स्किन केअरच्या बाबतीमध्ये सुद्धा ऑनलाईन जर ऑर्डर करणार असाल तर फक्त मिनी किंवा ट्रॅव्हल साईज आधी ऑर्डर करा जर तुम्हाला साशंकता असेल तर त्याचं कारण असं की एखादं मॉइश्चरायझर असेल फेसवॉश असेल स्ट्रॉंग असेल तुम्हाला सूट नाही झालं त्यानं तुम्हाला ब्रेकआउट झालं पिंपलच सुरू झाले तर ते तुम्हाला ॲटलिस्ट कमी किमतीमध्ये बसलं छोटंसंच होतं लवकर संपवता आलं तरी तुम्हाला ते छोटंसुद्धा संपवता येत नसेल तर अंगाला लावा हातापायाला आपल्याला कमीत कमी ॲलर्जीचं आणि कमीत कमी सेन्सिटिव्ह स्किन असते ते तुम्ही वापरू शकता <coughs> नंबर अठरा बोटॉक्स इज टेम्पररी आपल्याला असं इझिली बोटॉक्स हा शब्द आपण वापरतो आणि आपल्याला वाटतं ते पर्मनंटच आहे मी तुम्हाला काय सांगते जस्ट एक नॉलेजसाठी त्याचं कारण असं की बोटॉक्स हे एका कंपनीचं नाव आहे ते एक इंजेक्शन आहे आणि त्यानं मसल टेम्परिली पॅरेलाइज होतो मग तुमच्या कपाळाच असेल स्माईल लाईन्स असतील किंवा खाली सॉरी किंवा रिंकल्स असेल डोळ्यांच्या जवळच्या पण त्या तात्पुरत्या पॅरलाइज होतात म्हणजे तुम्ही किती वापरलं तरी तिथे त्या अशा हे ज्या लाईन्स येतात त्या असं हसलं वगैरे तरी सुद्धा दिसत नाहीत आणि नंतर मात्र सहा पाच ते सहा महिन्यांनी त्याचा इफेक्ट जसा संपतो त्या पद्धतीनं त्याच्या इंजेक्शनच्या डोसेजवरती असतात पुन्हा एकदा त्या लाईन्स आणि रिंकल्स दिसायला लागतात म्हणूनच तुम्हाला यू हॅव टू कीप डोईंग इट परत परत बोटॉक्सचे इंजेक्शन्स घ्यायला जावं लागतं आपण ते इझिली वापरतो पण ते तसं नाही अगदी त्याच पद्धतीनं कित्येक लेझर ट्रीटमेंट्स वगैरे सुद्धा ह्या सेमी पर्मनंट असतात पण त्या परमनंट नसतात त्यामुळे त्या पुन्हा पुन्हा कराव्या लागतात आणि मला पुढे जाऊन असंही सांगायचं की सगळ्याच गोष्टी या वाईट नाही आहेत बिकॉज जर त्या इरिव्हर्सेबल असतील तर मात्र प्रत्येकानं खूप विचार करायला हवा पण बाय चॉईस जर कोणी काहीतरी करत असेल उदाहरणार्थ केमिकल पिल्स माझ्यामध्ये काही वाईट नाही तुमचं लग्न स्पेशल ओकेजन असेल आणि हळूहळू एक एक स्किन केअर प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा एखादी अशी जाऊन केलेली मेडिकल ट्रीटमेंट मेडिकेटेड फेशियल्स पी आर पी बायोसेल हेअरसाठीचं किंवा इवन स्ट्रॉंग लेझर्स चेहऱ्यासाठीचे वगैरे सुद्धा हे जर सेमी परमनंट असेल काही काळासाठी तुम्हाला रिलीफ देणारे असतील तर वेगवेगळे प्रॉडक्ट्स विकत घे घेण्यापेक्षा तुम्ही ट्रीटमेंट केलेली कधीही परवडणारीच असते नंबर एकोणीस एरंडल तेल आणि नारळाचं तेल एकत्र करून छान चोळून मस्त तासभर तरी झोप काढा ह्याला ट्रॅडिशनल ऑइलिंग म्हणतात तेल लावणे केसांना आणि झोप काढणे असं म्हणतात त्यानं काय होतं केसांच्या मुळाशी ब्लड सर्क्युलेशन होतं मस्त रक्तप्रवाह इथला वाढतो नॅचरल हायड्रेशन म्हणजेच कंडिशनिंग पण होतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुमच्या आयुष्यातला जीवनशैलीतला स्ट्रेस ताण कमी होतो आणि तुम्ही थोडी तरी जेव्हा झोप काढता तेव्हा ऍक्च्युली आपली नख पापण्या केस हे आपल्या झोपेतच वाढत असल्यामुळे तुमचे खऱ्या अर्थाने केस वाढायला लागतात नंबर <laughs> तर ड्राय ऑइल आणि कंडिशनर आंघोळीमध्ये जर एकत्र केला जो कंडिशनर आपण धुवून टाकतो त्याचबरोबर ते ड्राय ऑइल सुद्धा धुतलं जाईल आणि ट्रस्ट मी एखादा हेअरस्पा केल्यासारखे के मऊ सुळसुळीत तुमचे केस होतील आता ड्राय ऑइल म्हणजे काय तर ड्राय ऑइल म्हणजे असं ऑईल की जे हातावरती टाकल्यानंतर स्टायलिंगसाठी हेअर सिरम सारखं वगैरे वापरलं जातं आणि ते लवकरात लवकर विरलं जातं आणि ते अजिबात केसांच्या मुळाशी लावून मॉश्चराईज करून मुरवून मुरवून त्याच्यावरती जे आपण झोपतो रात्री वगैरे तसलं ऑइल नाही ड्राय ऑइल उडून जातं कोरडं जा असतं जे आपलं चिकट तेलकट ऑइल असतं ते वेगळं नारळाचं बदामाचं वगैरे तर हे ड्राय ऑइल हेअर सिरम सारखं कंडिशनर अंघोळीमध्ये मिक्स करा लावा खालच्या बाजूला कानाच्या खालून फक्त आणि मुळाशी नाही आणि दोन टाका मऊ मो मऊ केसत नंबर एकवीस शॅम्पू फक्त मुळांना लावायचा असतो खालच्या केसांना लावायचा नसतो नाही तर केसांचा झाडू होतो मी खूप लोकांना बघितलेलं आहे की अख्खा चख्खा शॅम्पू घेतात पाण्यात जरी मिक्स केला हातावरती डायरेक्ट जरी घेतला तरी तो, तो शेवटपर्यंत चोळत 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 देतात पुन्हा पुन्हा शॅम्पू घेतात खाली चोळतात त्याच्यामुळे स्प्लिटन्स होतात मला कधीच स्प्लिटंट्स होत नाही त्याचं कारण असं मी कधीच मुळाशीच फक्त शॅम्पू लावते आणि केस जिथे संपतात तिथे टोकाला शॅम्पू लावत नाही जेव्हा आपण केसांच्या मुळाशी शॅम्पू लावतो तिथेच आपल्याला तेल घाण प्रदूषण चिकटपणा नैसर्गिक तेल आपण लावलेलं तेल आणि प्लस ऑफकोर्स मुळाशी असतं कालपला फक्त शॅम्पू लावायचा असतो आणि जेव्हा आपण उलटे केस करा किंवा सरळ करा धुवत धुत आणतो तेव्हा केस धुताना शॅम्पू बरोबर पाणी जे काही एवढंच घेतलेलं असतं ते उघळत इथपर्यंत येतं जर तुम्ही खूप तेल लावलं असेल चिकट गळणारं तेल जे कालपर्यंत आहे तरच तुम्हाला खाली थोडासा शॅम्पू लावा लागेल तर रोजच्या आयुष्यात कधीच खाली शॅम्पू लावायचा नाही फक्त मुळांना शॅम्पू लावायचा धुताना तो आपोआप खाली येतो नंबर बावीस कुरळे केस फक्त ओले असतानाच विंचरायचे आणि सरळ केस फक्त कोरडे असतानाच विंचरायचे तेही अलगद हा मोठा दोन्हीमधला फरक आहे मी खूप लोकांना बघितलेला आहे जर माझ्यासारखे तुमचे कुरळे केस असतील सॉफ्ट कर्ल्स हार्ड कर्ल्स अगदी किंकी टाईट कर्ल्स मॅगीसारखे आणि त्याच्याही पेक्षा जास्त आफ्रिकन अमेरिकन कर्ल्स जरी तुमचे असले तरी सुद्धा असे केस कोरडे असताना विंचरू शकत नाही नाहीतर त्यांचा केसांचा असा फुगा होऊन झाडू होतो चक्क केसांचा मोठा टारलं होतं तसं होऊ द्यायचं नसेल तर जेव्हा केसांमध्ये प्रॉडक्ट असतात म्हणजे कंडिशनर केस धूत असताना लिव्ह इन कंडिशनर म्हणजे कुठचं तरी क्रीम मॉइश्चर वगैरे असतानाच केसांना टाकायचा आणि नंतर मात्र असे छान कल्स व्हायला सुरुवात होते नाहीतर जेव्हा केसांचे कल्स मोडतात तेव्हा असे ते भुरभूर भुरभूर होतात बघा आता असं हे विंचरलं की त्याचे भुरभुर भुरभूर होतात म्हणून ड्राय कुरळे केस कधीच विंचरायचे नाही पण तुमचे केस सरळ असतील तर मात्र तुम्ही दिवसातून कधी कंगवा करू शकता ओले असताना तुमचे केस शंभर टक्के तुटतील नंबर तेवीस तुम्हाला जर असं वाटत असेल की या संपूर्ण जगामध्ये सगळ्यात वाईट केस माझेच आहेत आणि सेलिब्रिटीज म्हणू नका हिरोईन्स म्हणू नका जे जे काही यूट्यूबर्स कॉन्टेंट क्रिएटर्स इन्फ्लुएन्सर्स सोशल मीडियावरती जगातल्या इतर सगळ्यांचे केस अतिशय सुंदर दिसतात आणि माझेच केस अतिशय वाईट आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज मला तोडायचा आहे कारण सगळे सेलिब्रिटीज आणि सगळे लोक ज्यांचे अतिशय देखणे देखणे फोटो आणि देखणे देखणे केस असतात ते जगातले दोन गोष्टी सतत वापरतच असतात एक म्हणजे प्रॉडक्ट्स नाही तर उष्णता देणारे हीट टूल्स म्हणजे उपकरणं या दोन दोनपैकी कुठची तरी एक गोष्ट शंभर टक्के वापरलेली असते तुम्हाला उदाहरण सांगते ब्लो ड्रायर असेल स्ट्रेटनर असेल कर्लिंग आयन असेल टॉंग असेल थ्री डी टॉंग असेल वेगवेगळ्या पद्धतीचे हीट टूल्स उष्णतेचे टूल्स असतात की के ज्याच्यामुळे केस तुम्हाला पाहिजे तसे होतात म्हणजे किती कुरळे किती सरळ हलके हलके ड्राय हलके हलके सरळ झाडूसारखे सरळ वाटेल ते पिणेसारखे सरळ सगळं करता येतं आणि ते सगळं करून त्या हिरोईन्स बसलेले असतात आणि म्हणूनच त्यांचे केस इतके सुंदर दिसत असतात त्याच्यातही हेअर एक्सटेंशन्स किंवा खोट्या केसांसहित ते सगळं केलेलं असतं त्यामुळे तर ते अतिशय हेवी आणि तरी सुंदर दिसत असतं म्हणजे भरपूर दाट केस आणि तरी अतिशय छान ऐकणारे ना केस नाही तर त्यांनी प्रॉडक्ट्स तरी वापरलेलं असतं उदाहरण मी माझं सांगतो तुम्हाला असं वाटत असेल उमाय गॉड उर्बिलाचा केस नॅचरली कळली आहेत आणि ती इथे येऊन बसली असं नसतं मी किती प्रॉडक्ट्स वापरले असेल तुम्ही जर फक्त शॅम्पू आणि कंडिशनर वापरत असाल तर मला शॅम्पू कंडिशनरच्या ऐवजी हेअर मास्क म्हणजे हेवी कंडिशनर तरी वापरावं लागतं त्याच्यानंतर लिव्हिंग कंडिशनर त्याच्यानंतर पुन्हा एकदा मूस ओले असताना अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरल्यानंतर माझे नैसर्गिक कुरळे सुद्धा इतके चांगले कुरळे दिसायला लागतात नाहीतर त्यांचा झाडू होतो म्हणूनच या जगामध्ये केसांवरती कुठेतरी इतर प्रॉडक्ट वापरलेले असतात नाहीतर हिट टूल वापरलेली असते आणि म्हणूनच फक्त कधीतरी आयुष्यातून एकदा केलेला हेअरकट इम्पॉर्टंट नाही तर एव्हरीडे स्टायलिंग सुद्धा इम्पॉर्टंट असतं आणि म्हणून तुमच्या केसांचं स्टायलिंग तुम्ही शिकून घ्या तुमचे केसही हिरोईनसारखे अतिशय सुंदर सुंदर दिसायला लागतील हो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू तेवीस ब्युटी टिप्स हॅक स्ट्रिक्स सिक्रेट्स हे सगळं तुमच्यावर शेअर करताना मला खूप मजा आली दोन हजार तेवीस तुमचं अशक्य कडक भारी ऑसम जाणारच आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये अथांग कॉन्टेंट क्रिएशन्स म्हणजे मी आणि सुकिर्ता आमची कंपनी वेगवेगळे को कोर्सेस घेऊन तुमच्यासमोर येणार आहोत आणि पहिलाच कोर्स लवकरच रिलीज होत आहे त्याची लिंक मी लवकरच देत आहे तर त्या कोर्समध्ये लिमिटेड आम्ही सीट्स ठेवलेले आहेत कारण आम्हाला खरंच खूप कमी वेळेसाठी एखादा कोर्स करायचा आहे कारण त्याच्यात खूप वेळ आणि खूप मेहनत आणि सगळा खर्च वगैरे सगळा असतो आणि ते सगळं भरून काढण्यासाठी खरंच ज्याला फक्त इंटरेस्ट आहे त्याच लोकांनी ॲडमिशन घ्यावी असं आम्हाला वाटतं जर तुम्हाला अशा सगळ्या याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर बुधवारचा आणि शुक्रवारचा व्हिडिओ बघायला विसरू नका सुकर्तजी आणि उर्मिला निंबाळकर या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आय लव्ह यू हॅपी न्यू इयर